महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य संगमनेर कृषी महोत्सव 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी 2020 भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन। कृषी महोत्सवाचं विशेष आकर्षण भारतातील सर्वात मोठा 1 टन वजनाचा बैल। ठिकाण जाणता राजा मैदान संगमनेर जिल्हा अहमदनगर। अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था शाखा संगमनेर आणि संगमनेर नगर परिषद तसेच संगमनेर आणि मराठी प्रकाशक परिषद पुणे यांच्या वतीनं संगमनेरमध्ये मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलं। या साहित्य संमेलनाचं उद्घाटन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माधव राजगुरू, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ संजय मालपाणी, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, अनिल देशपांडे, शांताराम डोंगरे, संतोष खेडलेकर, संजय दळवी यांच्या हस्ते झालं। तर यावेळी बांधकाम सभापती किशोर नितीन अभंग, राजेश वाकचवरे, नगरसेविका सुनंदा दिघे, सुहासिनी गुंजाळ यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। दीप प्रज्वलन करून या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं। याप्रसंगी डॉ संजय मालपाणी यांनी लिहिलेल्या संस्कार कथा, त्याचबरोबर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या मुलांसाठी शौर्य कथा, रणरागिणींच्या शौर्य कथा आदी पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। त्याचबरोबर बालकवी हर्षल काठे यांनी लिहिलेल्या आकांक्षा या पुस्तकाचं प्रकाशन देखील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं। बालकुमार साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं। मोबाईल, सोशल मीडिया, व्हॉट्सॲप यातून बाहेर पडण्यासाठी पुस्तक वाचण्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे असं मनोगत यावेळी डॉ संजय मालपाणी यांनी व्यक्त केलं। संगमनेर नगरपालिकेनं अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था संगमनेर शाखेच्या माध्यमातून 10 वर्षांपूर्वी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं। ही संस्था गेली 10 वर्ष शाळांच्या माध्यमातून सातत्यानं कार्यरत आहे। दरवर्षी 30 ते 35 हजार मुलांना गोष्टी सांगण्याचं काम स्वखर्चानं या संस्थेचे सगळे पदाधिकारी करतात। दशकपूर्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा पुस्तक जत्रा आणि बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन स्थानिक पातळीवर या निमित्तानं केलेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद विद्यार्थ्यांचा, शाळांचा, पुस्तक प्रकाशकांचा या माध्यमातून मिळतो आहे। खरं म्हणजे पुस्तक वाचन हे एक अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय मूलगामी बेसिक अशी ही गोष्ट आहे। जर पुस्तकं मुलांच्या हातून सुटली तर गडबड होणार आहे आणि ती होताना दिसते पण आहे। मुलांनी अवांतर वाचन करावं, त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त वाचन त्यांचं घडलं पाहिजे आणि त्यातून त्यांच्या भावभावना जपल्या गेल्या पाहिजे, त्या विकसित झाल्या पाहिजे। भावभावनांचे मुलांच्या मनातले कल्लोळ समजून घेणं आणि त्या पद्धतीनं त्यांना प्रबोधन होणं
ही अत्यंत मोठी गरज आहे की लेखकांच्या कथांच्या माध्यमातून पूर्ण होते आहे आणि असे अनेक कथाकार आणि पुस्तकं यानिमित्तानं संगमनेरात दाखल झालेले आहेत. मुलं पुढचे दोन दिवस खूप आनंद घेणार आहेत आणि यातून त्यांचं भावविश्व हे अधिक समृद्ध होणार आहे असा आमचा मानस आहे आणि म्हणून या संमेलनाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. सगळ्या पालकांनी आपल्या मुलांसमोर या कार्यक्रमाला मुद्दाम यावं अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त केली. यावेळी पुस्तक जत्रा प्रदर्शनामध्ये पुस्तकं खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी पुस्तक विक्रेत्यांनी वेगवेगळी पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. संगमनेर शाखेच्या वतीनं गेली 10 दिवसांपासून या बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. मराठी भाषेविषयी जनजागृती व्हावी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशानं हे बालकुमार साहित्य संमेलन आयोजित केलं जात आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सुटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.